नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापुरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता उन्हाची सुट्टी आहे. तुमची 10वीची एक्झाम संपलेली आहे, कुणाची 12वीची एक्झाम संपलेली असेल, तर त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये मुलं काय करतात, निवांत होतात. तर त्या निवांत या कालावधीमध्ये आपल्याला हा वेळ काय करायचा आहे, सत्कर्णी लागावा. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर MSCIT हा कोर्स करायचा आहे. पण आता सगळे म्हणतात की MSCIT करायचं आहे किंवा जाहिरात येतात वगैरे सगळ्या गोष्टी होतात, पण आपल्याला समजत नाही की MSCIT नक्की का करायचा, त्यामध्ये असं काय आहे की तो MSCIT करायचा आहे आपल्याला. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की MSCIT नक्की तुम्ही का करायचा आहे, त्याचे फायदे काय काय आहेत, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. चला तर बघूया. बघा, या ठिकाणी MSCIT हा कोर्स आपला जो MKCL एक संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, तर ती संस्थेच्या मार्फत आणि MSBT तर या संस्थेच्या मार्फत हा कोर्स काय केला जातो, राबवला जातो. म्हणजे हा कोर्स आहे तो शासनाच्या भागीदारीमध्ये आणि MKCLच्या भागीदारीमध्ये दोघांच्या कोलॅबोरेशनच्या मिळून हा कोर्स काय केला जातो, राबवला जातो. तर या ठिकाणी MSCIT हा एक कोर्स आहे. काय कोर्स आहे, तर IT रिलेटेड कोर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये तुम्हाला कम्प्युटर आणि मोबाईल च पूर्ण डिटेलमध्ये ज्ञान तुम्हाला या MSCIT कोर्समध्ये मिळत आहे. आता यामध्ये हा कोर्स नक्की करायचा कशासाठी, तर आपण बघूया. काय नव्या युगातील करिअर साठी अनोखे प्रवेशद्वार, म्हणजे आता जे नवीन नवीन करिअर्स तुम्हाला उपलब्ध होत आहेत, कुठलंही करिअर असू द्या, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कम्प्युटरची आवश्यकता राहणार आहे, किंवा कम्प्युटरवरून ज्या गोष्टी होत आहेत त्याच आता मोबाईलवरून व्हायला लागलेल्या आहेत. तर या प्रकारचं तुम्हाला मोबाईल आणि कम्प्युटर हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कसा वापरता येईल, हेच सगळं या MSCIT मध्ये शिकवण्यात येतं. तर आपण बघूया MSCIT हा कोर्स कधी पासून चालू झाला, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे. तर MSCIT हा एक माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT साक्षरतेचा अभ्यासक्रम आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची साक्षरता आहे, तर त्याचा अभ्यासक्रम आहे. तो कोर्स MKCL न कधी चालू केला, 2001 मध्ये महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच MSCIT म्हणून सुरू केला. कधी, 2001 साली. म्हणजे आत्ता या कोर्सला कमीत कमी 23 ते 24 वर्ष कम्प्लीट होत आलेले आहेत. तर अशा प्रकारे हा कोर्स आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय IT साक्षरतेचा कोर्स आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय हा कोर्स आहे. नेक्स्ट आपण बघूया. बघा, या ठिकाणी 22 ते 23 वर्ष शिक्षणाची परंपरा या कोर्सनं राबवलेली आहे. यामध्ये 1,40,00,000 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, MSCIT हा कोर्स केलेला आहे आणि यशस्वीरित्या पास झालेले आहे. नंतर या कोर्समध्ये काय काय नक्की कशाद्वारे या कोर्सचं शिक्षण चालतं बघा. पहिलं आहे ई लर्निंग म्हणजेच इरा. यामध्ये ई लर्निंग रिव्हॉल्युशन फॉर ऑल, इराचा लॉंग फॉर्म आहे. तर या ई लर्निंग नुसार तुमचा इरा चालतो. त्यानंतर आहे प्रत्यक्ष सराव सत्र असतं, म्हणजे काय असतात, तर त्या ठिकाणी वरती क्वेश्चन असतात, त्याचे पर्याय असतात, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि प्रात्यक्षिक सुद्धा करायचे आहेत. म्हणजे एखादं क्वेश्चन दिला जातो, एखाद्या वाक्याला बोल्ड करा, एखाद्या वाक्याला अंडरलाईन करा, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या MSCIT इरामध्ये विचारले जातात. ते तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पण आहेत आणि अँसर तुम्हाला प्रॅक्टिकल करून घेते, अशा प्रकारचा इरा हे सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर पुढचं आहे तज्ज्ञ शिक्षक वर्ग. तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून हा कोर्स काय केला जातो, शिकवला जातो. त्यानंतर पुढे आहे प्रश्न व त्यावरील उत्तरे आणि त्यावरील व्हिडिओ पण असतात. म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही सोडवला आणि तो चुकला, तर तुम्हाला त्या प्रश्नाच्या रिलेटेड तुम्हाला तिथं लगेच काय केला जातो, व्हिडिओ दाखवला जातो. त्यानंतर MSCIT बुक सुद्धा आहे. बघा, 3 भाषांमध्ये बुक आहे. त्याचं नाव कोणकोणत्या, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, हे 3 भाषांमध्ये तुम्हाला बुक अवेलेबल आहे. त्यानंतर MSCIT हा कोर्स तुम्ही कुठून करू शकता, तर MSCIT हा कोर्स आता सध्या तुम्हाला फक्त आणि फक्त सेंटरवर जाऊनच करावा लागेल. MKCL न मान्यता दिलेले सगळे सेंटर, या ठिकाणीच तुम्हाला MSCIT हा कोर्स करता येईल.
कोरोनाच्या काळामध्ये सगळे घरी बसल्यानंतर आपल्याला हा कोर्स ऑनलाईन सुद्धा मोबाईलवरून सुद्धा करता येत होता, पण आता सध्या ते काय आहे ते बंद आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट, आता हा कोर्स तुम्ही कोणकोण करू शकता, मग त्याला अट काय काय आहे, कोणकोणते व्यक्ती हा कोर्स करू शकतात. तर पहिला आहे स्कूल स्टुडंट्स, म्हणजे पाचवीच्या वरती जे वरची जे सगळे स्टुडंट्स आहेत ते सगळे विद्यार्थी काय करू शकतात, MSIT हा कोर्स करू शकतात. त्यानंतर पुढे आहे प्रिन्सिपल, प्रोफेसर, हेडमास्टर आणि टीचर, हे सुद्धा MSIT हा कोर्स करू शकतात, त्याला काय हे अट नाही. त्यानंतर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट काय आहे ऑफिसर्स, हे सगळे MSIT कोर्स करू शकतात. त्यानंतर सिनियर सिटीजन, म्हणजे 60 वर्षाच्या वरती जे काय सिनियर सिटीजन्स आहेत तर त्या व्यक्ती सुद्धा हा कोर्स करू शकतात. त्यानंतर आहे हाऊसवाईफ, म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत, या सुद्धा हा कोर्स करू शकतात. त्यानंतर बघा ई लर्निंग, कम्प्युटर सेल्फ इस्टीम, म्हणजे काय ज्यांना कम्प्युटरचं नॉलेज घ्यायचं आहे, इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे, ते सुद्धा हा कोर्स करू शकतात. त्यानंतर लर्निंग कम्प्युटर फॉर क्युरियोसिटी, म्हणजे एक क्युरियोसिटी म्हणून हा कोर्स एखादा व्यक्ती करू शकतो, आणि एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा हा कोणीही व्यक्ती एखादा हा कोर्स करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये तुम्हाला पुस्तकं किंवा या तिन्ही भाषेमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी लँग्वेज उपलब्ध आहेत. मराठीमधून शिकू शकता, इंग्लिशमधून आणि हिंदीमधून सगळे व्हिडिओ असतील, तुमचे पुस्तक असेल किंवा सगळे कंटेंट आहेत ते सगळे या तिन्ही भाषेमध्ये तुम्हाला आहेत. आता तुम्ही म्हणाल की यांना स्कूल स्टुडंटला हा कोर्स महत्वाचा आहे, बरोबर आहे, हा करू शकतात. नंतर सेमी गव्हर्नमेंट, प्रिन्सिपल, ऑफिसर, हेडमास्टर हे सुद्धा करू शकतात. आता पुढचं आहे सेमी आणि गव्हर्नमेंट एप्लाय. आता बघा, प्रिन्सिपल आणि जे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना तर हा कोर्स कंपल्सरी आहे, त्यांचं इन्क्रीमेंट सुद्धा थांबतं यामुळं. ओके, नंतर सिनियर सिटीजन हा कोर्स करू शकतात. तर हा सिनियर सिटीजनसाठी कशासाठी महत्वाचा आहे, तर एखादी कुठलीही शासनाची योजना असेल ती सगळ्या योजना काय झालेत आता मोबाईलवर यायला लागलेत. बघा, मोबाईलवरती तुम्हाला सगळ्या योजना काय मोदीकडून काय केलं जातं त्याचं अनाऊन्स केल्यानंतर त्या सगळ्या योजना मोबाईलवरती येतात. आता त्या मोबाईलवरती आल्यानंतर तो सिनियर सिटीजन जे व्यक्ती आहेत म्हणजे 60 वर्षाच्या वरचे, त्यांना मोबाईल तरी व्यवस्थित हँडल करता यावा. आता MSIT केल्यानंतर त्यांना व्यवस्थित मोबाईल हँडल करता येईल, आणि ज्या शासनाच्या सगळ्या योजना आहेत त्या तुम्हाला मोबाईलवर बघता येतील. म्हणून हा कोर्स कोण करू शकतो, सिनियर सिटीजन करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की हाऊसवाईफ साठी हा कोर्स का महत्वाचा आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, घरकाम करणाऱ्या स्त्रिया घरी असतात आणि त्यांची मुलं शाळेमध्ये असतात. आता शाळेमध्ये ज्या गोष्टी होतात, शिकवलं जातं, कम्प्युटरवरती काहीतरी प्रोजेक्ट असतात वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टी जर हाऊसवाईफ यांना स्त्रियांना घरातल्या आल्या तर त्या काय करतील, त्यांच्या मुलांना सुद्धा या गोष्टी या कम्प्युटरच्या माध्यमातून शिकवतील. म्हणजे त्यांची पुढची पिढी आहे येणारी त्याला शिकवण्यासाठी हा कोर्स हाऊसवाईफ म्हणजेच घरकाम करणाऱ्या स्त्रियांना उपयोगीचा आहे. अशा प्रकारे हा कोर्स करू शकतो. तर नेक्स्ट आहे आपल्याला यामध्ये, या MSIT मध्ये 12 पिलर्स आहेत. बघा, घराला कसे पिलर्स असतात त्याप्रमाणे MSIT मध्ये सुद्धा 12 पिलर्स आहेत. तर पहिला आहे संगणक आणि स्मार्टफोन कौशल्य, म्हणजे कम्प्युटर आणि मोबाईल याची स्मार्ट कौशल्य सगळी आहेत, ती सगळी कौशल्य या कोर्समध्ये आहेत. नंतर आहे पुढचा स्मार्ट टायपिंग कौशल्य, म्हणजे स्मार्ट चांगल्या पद्धतीनं टायपिंग कशाप्रकारे करायचं याचं सुद्धा कौशल्य या कोर्समध्ये आहे. त्यानंतर दैनंदिन जीवनामधील कौशल्य, म्हणजे काय, तर दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात, डिजी लॉकर असेल, बरेच ऍप्लिकेशन्स असतात ते तुम्हाला उपयोगी येतात, त्या प्रकारचे सगळं कौशल्य तुम्हाला यामध्ये आहे. किंवा आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं, वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या. नंतर ऑफिस स्किल, ऑफिस म्हणजे काय, वर्ड, एक्सेल, नंतर पॉवर पॉईंट, नंतर आउटलुक, तर अशा प्रकारचे सर्व ऑफिस स्किल तुम्हाला याच्यामध्ये आहेत. डिजिटल इंडिया स्किल, म्हणजे नवीन नवीन डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ज्या स्कीम्स उपलब्ध होतात त्या सगळ्या स्कीमचं कौशल्य याच्यामध्ये आहे.
त्यानंतर नोकरी तत्परता कौशल्य म्हणजे नोकरीसाठी ज्या आवश्यक गोष्टी सगळ्या लागतात त्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर आहे अभ्यास कौशल्य म्हणजे तुम्हाला स्टडी कशा प्रकारे केला पाहिजे याचं सुद्धा कौशल्य याच्यामध्ये आहे. त्यानंतर कोडिंग कौशल्य, कोडिंग म्हणजे काय तुमची सी लँग्वेज असेल नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस असेल त्याचं पण थोडंफार कौशल्य म्हणजे बेसिक नॉलेज या कोर्समध्ये आहे. त्यामध्ये तीन पार्ट केलेले आहेत MSIT मध्ये, एक आहे IT अवेअरनेस, दुसरा आहे जॉब रेडीनेस आणि तिसरा आहे स्कूल स्टुडंट. स्कूल स्टुडंटसाठी जो MSIT आहे त्याच्यामध्ये कोडिंगचा थोडा पार्ट त्यांनी दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये. नंतर आहे सोशल मीडिया कौशल्य म्हणजे सोशल मीडिया वापरत असताना तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे काय समजा तुमचं व्हॉट्सअप हॅक होतंय, कुणाचं इंस्टाग्राम हॅक होतंय, व्हॉट्सअप हॅक होतंय, नंतर फेसबुक हॅक होतंय, या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या कशामुळे होतात आणि त्या वाचवण्यासाठी किंवा तो होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या MSIT मध्ये आहे. नंतर सायबर सिक्युरिटी म्हणजे तेच तुम्ही मोबाईल हॅक होण्यापासून किंवा ज्या सायबर क्राईम होतात त्यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. त्यानंतर संगणक वापरात असताना घ्यावयाची काळजी म्हणजे संगणक वापरत असताना आपली खुर्ची कसं बसायला पाहिजे, स्क्रीन आपल्या कोणत्या अँगलमध्ये पाहिजे, आपले हात कोणत्या अँगलमध्ये पाहिजेत, या सगळ्या प्रकारचं अल्गोरिदम्स आपल्याला या MSIT मध्ये आहे. आणि पर्यावरणाचे रक्षण कशा प्रकारे करता येईल यावरती थोडंफार तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारचे 12 पिलर्स या MSIT मध्ये आहेत. तर हे सगळे पिलर्स या MSIT मध्ये शिकवले जातात. नेक्स्ट, आता सिलेबस अजून काय काय आहे बघा, यामध्ये कम्प्युटरचं नॉलेज आहे, विंडोज 10 सिलेबस आहे, नंतर MS Word आहे, Excel आहे, PowerPoint आहे, आउटलुक आहे, आउटलुक आणि जीमेल या दोन्ही गोष्टी आहेत, नंतर स्मार्टफोन म्हणजे मोबाईलचं कसं चालवायचं, नंतर इंटरनेट क्रोम कसं वापरायचं, जी सूट म्हणजे Office 36 कसं वापरायचं, नंतर गुगल ड्राईव्ह कसं वापरायचं, मोबाईलचे 50 इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन्स आहेत ते आहेत, आणि कोडिंग स्किल, एवढे सगळं सिलेबस तुम्हाला MSIT मध्ये आहे. आता नेक्स्ट, तुम्हाला हा कोर्स नक्की का करायचा आहे, तर यामध्ये एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर हा कोर्स करण्यासाठी कंपल्सरी कुणाकुणाला आहे, ऑल कंपल्सरी फॉर द सेमी गव्हर्नमेंट जॉब्स म्हणजे आणि कंपल्सरी गव्हर्नमेंट ऑफिस जॉब म्हणजे गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी आणि सेमी गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी सुद्धा हा कोर्स काय कंपल्सरी आहे. म्हणजे त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, समजा एखादा सरकारी नोकरीचा जॉब निघाला तर तुम्हाला सरकारी नोकरीच्या जॉबमध्ये एखादं सैन्य तुम्हाला काय करायचं आहे, समजा पोलीस भरती किंवा आर्मी भरतीला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर त्या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की उदाहरणामध्ये ज्यावेळी आपण फॉर्म भरतो त्यावेळी NCC हा विषय काय केला जातो, तुमच्या त्या फॉर्ममध्ये नोंद केला जातो. म्हणजे तुमचं कुठलं सर्टिफिकेट आहे, सी सर्टिफिकेट असेल, जर तुमचं आर्मीमध्ये सी सर्टिफिकेट असेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी काय घेतलेलं आहे, NCC घेतलेले आहे, NCC मध्ये तुम्हाला फिजिकली सर्व फिटनेसमध्ये ट्रेनिंग दिले जातात, तर सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला लेखी परीक्षा माफ आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडे जे स्किल आहेत ऑलरेडी त्यांना प्राधान्य दिलं जाते. मग जर तुमच्या दोघांपैकी दोन समजा विद्यार्थी आहेत आणि तुम्ही एका जॉबसाठी अप्लाय केलाय, त्यामध्ये एकाचं MSIT झालेलं आहे आणि एकाचं MSIT झालेलं नाही, तर या दोन्ही पैकी कोणाला प्राधान्य जाणार, जर ज्याला MSIT झाले त्याला प्राधान्य दिलं जात, लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करायचं की MSIT पहिल्यांदाच करून ठेवला पाहिजे, कारण युद्ध चालू झाल्यानंतर तुमचे सगळे जे काय असतात हत्यार असतात म्हणजे बंदूक असेल टोप असतील वगैरे हे शोधण्यापेक्षा आधी सगळी त्याची तयारी करून त्याचं ट्रेनिंग सैन्यांना दिल्यानंतर मग सैन्य जरी कधीही हमला झाला तर आपण काय करू शकतो त्याला उत्तर देऊ शकतो. मग काय करायचं तर MSIT अगोदरच करून ठेवला पाहिजे, म्हणजे काय होईल तुम्हाला त्या जॉबमध्ये प्राधान्य मिळेल. अशा प्रकारे इथं आहे. आता MSIT मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला शिकवली जाते, त्याचं नाव आहे DigiLocker, हे एक ऍप्लिकेशन आहे. एक उदाहरण सांगतोय तुम्हाला एक ऍप्लिकेशनचं, असे बरेच ऍप्लिकेशन्स आहेत की ते या MSIT मध्ये आहेत. तर बघा या ठिकाणी DigiLocker आहे, ज्यावेळी काय जातं की तुम्ही एखाद्या वेळ फिरायला चाललेला आहे आणि फिरायला गेल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, ट्रॅफिक हवालदार काय करतो तुम्हाला थांबवतो. कशासाठी थांबवतो,
तुम्हाला लायसन मागतो किंवा गाडीचे कागदपत्र मागतो, या प्रकारचा बऱ्याच काय केलं जातं, मागणी केली जाते. आता मागणी केल्यानंतर या दोन्हीची मागणी केली जाते. आता काय होतं की तुम्ही गडबडीत काहीतरी ट्रिपला चाललेला आहे आणि तुमच्याकडून हे सगळं घरी विसरले, तुमच्याकडे आहे पण घरी विसरले. आता काय केलं जातं, तो काय ऐकत नसतो, आपले ट्राफिक हवालदार साहेब ते काय म्हणतात की मला इथं हार्ड कॉपी पाहिजे किंवा माझ्याकडे दे. तर त्यावेळी काय होतं की तुमचं ते घरी विसरलेलं असतं. घरी विसरल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, इथं पैसे ट्राफिक जे हवालदार असतात त्यांना द्यावं लागतं. आता का द्यावं लागतं, तर त्यांचं चलन काय असेल ते शासनानं ठरवून दिलेलं आहे, ते चलन तुम्हाला द्यावं लागते. मग यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, म्हणजे तुमचे पैसे खर्च करायचे नसतील, तर तुम्हाला MSIT केलं पाहिजे. आता या डिजिलॉकरचा उपयोग काय होतो, तर यामध्ये सर्व तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, शासकीय गाडीची कागदपत्र असेल, लायसन असेल, तुमचं मार्कलिस्ट असेल, 10वीचं 12वीचं मार्कलिस्ट असेल, त्याच्यानंतर रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा अन्य सगळी डॉक्युमेंट तुम्ही या डिजिलॉकरमध्ये सेव्ह करून ठेवू शकता अशा प्रकारे. आणि यातलं कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही शासकीय ऑफिसला कुठल्याही जर दिलं, दाखवलं, मोबाईलमध्ये दाखवलं, सॉफ्ट कॉपी दाखवली, हार्ड कॉपी दाखवली, तरी सुद्धा त्यांना ग्राह्य धरणं कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे ऍप्लिकेशन किती इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप जरी माहीत नसलं तरी हे ऍप्लिकेशन माहीत असणं आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये गरजेचं आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये सगळा कारभार हा ऑनलाईनचा होणार आहे या डिजिलॉकरच्या माध्यमातून. तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट हार्ड कॉपी शासकीय ऑफिसमध्ये जमा करायची गरज राहणार नाही, यामधून तुम्ही शेअर करू शकता. अशा प्रकारचे ऍप्लिकेशन तुम्ही शिकणार आहे या MSIT मध्ये. म्हणजे किती इम्पॉर्टंट MSIT आहे बघा. त्यानंतर पुढं हा कोर्स आहे तो जॉईंट सर्टिफिकेशन येतं. कोणाकोणाचं येतं, MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, या दोघांच्या कॉम्बिनेशननं हे सर्टिफिकेट बनवलेलं आहे. बघा अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट येतं. या ठिकाणी फोटो येतो, हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे, प्रोव्हिजनल मार्कशीट आणि हे ओरिजिनल मार्कशीट आहे. अशा प्रकारचे तुम्हाला हे दोन कॉप्या दिल्या जातात. नेक्स्ट, या ठिकाणी MSIT हा प्रत्येक GR मध्ये आहे बघा. 2001 GR निघाला त्याच्यामध्ये आहे, 7-8-2001, नंतर 7-8-2001, नंतर 2002 GR मध्ये, 3 GR मध्ये आणि 13 पण GR मध्ये MSIT प्राधान्य दिलं जात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बघा. आता दुसरी एक गोष्ट, नवीन आता सिलेबस तुम्हाला ऍड झालेला आहे, सेशन नंबर 41-50 पर्यंत AI काय आहे. AI आता या AI मध्ये नक्की काय आहे, तर AI बघा, अशा प्रकारचे सोशल मीडिया ऍप्लिकेशन मधून, सॉरी, सोशल मीडियासाठी तुम्हाला DP तयार करता येतात AI च्या माध्यमातून. तुम्ही एखादा फोटो तयार करू शकता, बघा हे फोटो मी AI च्या माध्यमातून तयार केलेले आहेत, यश कम्प्युटर खानापूर याचे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पिक्चर्स तुम्ही AI च्या माध्यमातून तयार करू शकता. हा बघा फोटो, एक नंबर कसा दिसतोय, हा AI ने तयार केलेला आहे हा फोटो. अशा प्रकारचे विविध फोटो तुम्ही AI च्या माध्यमातून MSIT च्या अभ्यासक्रमामध्ये हे आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही करू शकता. आता हा AI ने तयार केलेला फोटो आहे बघा, यश कम्प्युटर खानापूर, आणि या फोटोला माझा चेहरा मी काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही सोशल मीडियाचे फोटो तुम्ही तयार करू शकता. हे सगळं आहे. आता AI म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळी एखादं इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघता किंवा युट्यूबवरती व्हिडिओ बघता, तर एक प्रकारचा व्हिडिओ तुम्ही समजा गाडीचा व्हिडिओ बघितला स्प्लेंडर, तर तुम्हाला खाली नंतर सगळे गाडीचेच व्हिडिओ यायला चालू होतात बघा. म्हणजे अशा प्रकारचे हे AI काय करते, तुमच्यावरती लक्ष ठेवते आणि तुम्हाला काय आवडतंय तेच दाखवायला चालू करते. मग आपण काय करतो, इंस्टाग्राममध्ये समजा 5 मिनिट मोबाईल घ्यायचा आपल्याला, तर 5 मिनिटात जे 10 मिनिट होतात, 10-20 होतात, 20-30 होतात, अशा प्रकारे काय होतं, वाढत 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 आपला वेळ किती खातो तो आहे, भरपूर खातो. मग आपण काय करतो, त्याच्या जाळ्यामध्ये अडकत जातो. म्हणजे AI किती घातक आहे आणि किती चांगला पण आहे बघा. अभ्यासासाठी तुम्ही AI वापरला तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येईल. तर अशा प्रकारे MSIT हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही सर्वांनी करा. तुमच्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये लागतात रोजच्या, त्यासुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे MSIT हा इम्पॉर्टंट कोर्स आहे.
तर हा व्हिडिओ कसा वाटला किंवा याच्यामध्ये काय काय तुम्ही माहिती घेतली आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व इम्पॉर्टंट गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।